आपल्या ज्या काही सूचना आहेत या संदर्भामध्ये जिथे कुठे असा प्रकार झालेला असेल तर ताबडतोबीने चौकशी करून कारवाई करू। मला असं वाटतं ही अत्यंत उत्तम सूचना आता यांनी केलेली आहे कोचरेकरांनी, आणि मला असं वाटतं बंद करून मला असं वाटतं दादा ज्या टोल नाक्यांवरती जी लोकं बसलेली आहेत त्यांची मला असं वाटतं बॅकग्राऊंड तपासणं गरजेचं आहे, आणि ती बॅकग्राऊंड तपासूनच त्यांना टोल नाक्यावरती बसवलं जाईल असं मला असं वाटतं तुम्ही सांगणं आवश्यक आहे। बिलकुल, जे कर्मचारी नियुक्त केले जातील त्यांना चौकशी करून त्यांचा बॅकग्राऊंड तपासूनच त्यांना कामावर घ्यावं असे आदेश दिले जातील। आणखी एक महत्वाचा मुद्दा की हे जे बहुतेक जे रस्ते आहेत या जेव्हा कॉन्ट्रॅक्ट तयार झाला असेल तेव्हा तिथे किती स्वच्छता गृह असेल याची पण एखादी आकडेवारी त्याच वेळेला तयार झालेली असेल। काल आता कालपासून जेव्हा तुम्ही आढावा घेता किती स्वच्छता गृह आहेत आणि किती असली पाहिजे याची काही आकडेवारी आहे का? कारण अजूनही टोल वसूलला जातो विशेषतः महिलांसाठी स्वच्छता गृह कुठल्याच रस्त्यांवर नसतात। ताई आम्ही या संदर्भामध्ये पण आता चर्चा केलेली आहे, स्वच्छतागृह आणि ते पण स्वच्छ असले पाहिजे हे सूचना केली गेलेली आहे। त्याला थोडंसं आपल्याला जागेचं पण लोकेशन वगैरे जिथे उपलब्ध आहेत तिथे केलेलंच आहे, कमी अधिक असतील परंतु आपल्याला अपेक्षित त्या सोयी सुविधा तुम्हाला महिन्याभराच्या आत दिसून येतील। एकच मिनिट, अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी आताच मुख्यमंत्री आपल्या मंत्री महोदयांशी बोललो मी की जो कॉन्ट्रॅक्टर तिकडे असेल जो टोल वसूल करणार आहे त्याने ती स्वच्छतागृह त्यांनी उभारलीच पाहिजेत, बरोबर आहे? पण आम्ही आमच्याकडनं प्रत्येक टोल नाक्याला आता ह्या खास करून या एंट्री पॉईंट्सना कळलं का आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आणि कुठे जेवढं जेवढं शक्य होईल तसं असं प्रत्येक एंट्री पॉईंटला आम्ही जाईल जाताना आणि येताना अशी दोन दोन आम्ही काय म्हणतो स्वच्छतागृह आम्ही कंटेनरमधनं साधारणपणे महिलांसाठी 10 आणि पुरुषांसाठी 10 असं एका बाजूला दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी 10 आणि महिलांसाठी 10 असं हे आमच्यातर्फे आम्ही देणार आहोत। सर एक महिन्याच्या कालावधीत सरकारकडून दिलेली आश्वासन जर पूर्ण झाले नाही तर तुम्ही पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन करणार काय पूर्ण झाले नाही म्हणजे काय करायचं? मी बातम्यांसाठी म्हणून आंदोलन नाही करत, कळलं का? लोकांना सुखसुविधा मिळणं गरजेचं आहे, हे एका स्टेटमेंटमधनं या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या, बरोबर? अन्यथा फक्त ठाण्याच्या फक्त वाढलेल्या 5 रुपयाचा विषय होता, बरोबर की नाही? 2026 पर्यंतचा करार आहे मला तेव्हाच मला माहिती होतं ना, आपण मला असं वाटतं ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे। अनेकांच्या डोक्यामध्ये काय काय गोष्टी चालू असतील आता ह्याचीही मला कल्पना आहे, कळलं का? की ह्याचं बरोबर रिपोर्टिंग कशा प्रकारे करायचं त्याची उत्तर मी काढून ठेवलेली सर, पण मला असं वाटतं आपण नीट ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी त्या प्रकारची आंदोलन होतील। एक प्रश्न आहे की आता जसं मनसे पुढाकार घेते चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही म्हणाल तसं लोक सहभाग असला पाहिजे त्याच्यासाठी वेगळं काही करणार आहात? जसं जाहिराती बाकीच्या बाबतीत आपण करतो तसं आता लेनिंगच्या संदर्भामध्ये साईन बोर्ड्स लावणं, त्या त्या लेनमध्ये ती वाहनं कशी लागतील यासाठी मनुष्यबळ उभं करणं, आता नवीन जे प्रकल्प आपण केलेले आहेत की किती स्पीडने त्या ठिकाणी ते वाहन चाललं पाहिजे, ते जर जास्तीच्या गतीने नियमापेक्षा जास्ती चाललं तर त्याला आम्ही त्याचं प्रबोधन पण, आता समृद्धी महामार्गाचं उदाहरण देतो तिकडं त्यांना आम्ही एक स्वतंत्र प्रबोधन कक्ष केलेला आहे की त्याला आम्ही सगळं समजवून सांगतो। मला वाटतं की हे एक जन आंदोलनचा पण एक तो भाग असणार आहे, कारण आम्ही पाहतो की कधी कधी एक 2-व्हीलर मोटरसायकलवाला पण पहिल्या लेनने चालतो, हेवी व्हेकल पहिल्या लेनने चालत आहे। नाही काय होतं आता तुम्ही जर समजा टोल नाक्यावरती पण जर बघितलं तर कुठच्याही ट्रक कुठच्याही लेनमध्ये शिरतात आणि सगळ्या गोष्टी जॅम करून टाकतात, बरोबर आहे? हे पहिल्यांदा टोल वरती जर समजा पहिल्यांदा नियंत्रण आलं तर मला असं वाटतं हळूहळू या गोष्टींची सवय लागेल। सर येलो लाईन मध्ये कशा पद्धतीची यंत्रणा आपण लागू करू? आता जसं आपला निर्णय झालेला आहे की त्या टोलच्या पासून 200 ते 300 मीटर पर्यंत आणि ते वाहन 4 मिनिट पेक्षा जास्त थांबायला लागू नये या दृष्टिकोनात यापूर्वी पण या संदर्भातली अंमलबजावणी झालेली आहे, त्याची अंमलबजावणी कदाचित मध्यंतरी थांबली असेल ती परत करणार।
काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्पष्टपणे सूचना आदेश दिलेले आहेत. काही दिवस आमची पण नजर असेलच. मला वाटतं की आजचा आपला जो प्रमुख विषय आहे मी प्रश्नाला काही बगल देत नाही, परंतु आता अनेक चांगले प्रकल्प पण आपले उभे राहिले, मार्गी पण लागलेले आहेत आणि ज्या काही अंमलबजावणी झाले त्या नियम कायद्याच्या चौकटीत झालेले आहेत. मला असं वाटतं काही विषय आता ज्या प्रकारे सुरू करतायत आणि ज्या प्रकारच्या काही गोष्टींसाठी एक महिन्याची मुदत सरकारने जी मागितलेली आहे, मला असं वाटतं ती देणं आणि या गोष्टी बघणं आपण, ते मला असं वाटतं आता पुढचं आपलं काम आहे. बघा, मी परत मी तुम्हाला तेच सांगतो, टोल माफ ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. मी माझं मगापासून माझं हेच म्हणणं होतं, राज्याचा रेव्हेन्यू बरोबर आहे हा विषय नाही आहे. राज्याला रेव्हेन्यू नाही मिळाला राज्य चालू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला फ्युएल सेस असेल किंवा इतर जे टॅक्सेस असतील हे लागतात. आपल्याला फक्त विषय असा आहे की हा टॅक्स जातो कुठे, ज्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतंय. जर सगळे टॅक्स भरून, टोल भरून, रोड टॅक्स भरून, फ्युएल सेस भरून पण आपल्याला चांगले रस्ते मिळत नसतील आणि नाक्यावरती जर समजा टोल नाक्यावरती दादागिरीची भाषा ऐकायला लागणार असेल सर्वसामान्यांना, तर हे पैसे भरून आम्हाला काय मिळतंय. आम्ही म्हणजे साधारणपणे स्वच्छतागृह पण जर समजा मिळत नसतील याच्यात तर उपयोग काय या गोष्टींचा. याच्यासाठीचा मला असा हा विषय होता. विषय सुरू झाला 5 रुपयापासून, कळलं का? सो गेला त्याचं प्रारूप 2010 मध्येच झालं. ते जुनं आहे ते आणि त्या सगळ्या अग्रीमेंट मध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत ज्या आता सरकारला बदललं किती शक्य आहे मला माहिती नाही, कारण ते झालेले बँकांबरोबरचे व्यवहार आहेत. काल ही गोष्ट मला पृथ्वीराज चव्हाण ज्यांची भेट घेतली होती त्याच वेळेला ती मला समजली होती. त्याच्यामुळे 9 वर्ष ज्या ज्या काही सूचना करता येतील तेवढ्या केल्या, परंतु आता हा विषय परत ऐरणीवरती आला. आमच्या अविनाशने परत तो 5 रुपयांची वाढ झाली त्याच्यामुळे तो परत वरती आला. आता आपण थोडंसं वाईंडअप करतोय म्हणून परत एकदा परत सांगतो आणि त्याच्यात फडणवीसांचं स्टेटमेंट आलं, त्याच्यामध्ये परत ते सगळं उसळलेलं.